चंद्रपुर महानगर भाजपा महिला आघाड़ी की ओर से हरियाणा के हुड्डा सरकार का निषेध क्यों व्यक्त किया गया, देखते हैं इस खबर में। भाजपा महिला आघाड़ी द्वारा आज हरियाणा की हुड्डा सरकार का निषेध व्यक्त किया गया। इस मौके पर भाजपा महानगर जिला आघाड़ी की अध्यक्षा अंजलि घोटेकर के साथ अन्य पदाधिकारियों की उपस्थिति थी, जिसमें नगर सेविका शीलाताई चौहान के साथ अन्य पदाधिकारियों में प्रज्ञा गंदेवार, प्रभा गुड़े, किरण बुटले, लीलावती रविदास, मनीषा कासन गोटुवार, पिंडुताई घोड़ेश्वर, मुनीषा महतो, कविता सरकार आदि की उपस्थिति थी। और इस मौके पर हुड्डा सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की गई। वहीं इस निषेध के संदर्भ में भाजपा महानगर जिला आघाड़ी द्वारा सरकार का किस संदर्भ में निषेध व्यक्त किया गया है, इसके बारे में पूर्व महापौर अंजलि घोटेकर ने क्या कहा, आप सुनिए। आज महिला दिन हा जागतिक आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून सर्व जगामध्ये गौरवानी साजरा केला जातो, पण आपण बघितलं आहे की भारतात देखील महिलांना खूप मोठा सम्मान दिला जातो, पण आपण पाहिलं की हरियाणामध्ये जो हुड्डा सरकार आहे, जे काँग्रेसच्या आधारने त्या ठिकाणी सरकार बनवलेलं आहे, महिला दिनाच्या दिवशी पूर्ण हुड्डा सरकार मंत्रिमंडळ, स्वतः मुख्यमंत्री हुड्डा आणि त्याचं मंत्रिमंडळ ट्रॅक्टरवर बसलेलं होतं आणि त्यांचं ट्रॅक्टर ओढणाऱ्या होत्या महिला आमदार, महिला पदाधिकारी। हा कुठला नारीचा सन्मान आहे, हा नारीचा सपशेल अपमान आहे, आणि म्हणून या हुड्डा सरकारचा, या काँग्रेस सरकारचा आम्ही निषेध करतो। जे सरकार नारीला सन्मान देत नाही, त्या सरकारला खुर्चीवर बसण्याचा काहीही अधिकार नाही, म्हणून हुड्डा सरकारने आपली खुर्ची सोडली पाहिजे, माफी मागितली पाहिजे। कारण ज्या आमदारांनी, महिला आमदारांनी, ज्या पदाधिकाऱ्यांनी ते ट्रॅक्टर खेचलं, आपल्या श्रमाने खेचलं, त्या सर्व नारींचा त्यांनी सन्मान केला पाहिजे। त्यांनी या उदाहरणातून काय दाखवून दिलं, नारींना शेवटी खालचा दर्जा त्यांनी दिलेला आहे। म्हणून हुड्डा सरकारचा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महानगर चंद्रपूरच्या वतीनं आम्ही सगळ्या महिला निषेध करीत आहो, निषेध करीत आहो, निषेध करीत आहो।